कल हमने एक्सरसाइज 1.3 कंप्लीट किया था ना। उसमें ड्यूएल देखा और वी हैव कंप्लीटेड ड्यूएल एज वेल एज निगेशन ऑफ, ये पांच निगेशन के फॉर्मूले आपको बताए थे, याद किए सब लोगों ने पांच के पांचों? ये पांच भी फॉर्मूले सब लोगों ने याद किए क्या? हाँ बोलो ना बोलो। ओके सो फर्स्ट फॉर्मूला वाज कंजंक्शन, निगेशन ऑफ पी एंड क्यू, वो आता है निगेशन पी और निगेशन क्यू, याद है? ये निगेशन हम दोनों को डिस्ट्रीब्यूट करते हैं और एंड का और हो जाता है। बाद में और का निगेशन लेते वक्त नॉट पी एंड नॉट क्यू, ये निगेशन दोनों को डिस्ट्रीब्यूट करो और का एंड करो, ठीक है? इन दोनों को हम बोलते हैं डी मॉर्गन्स लॉ। दिस यू हैव टू रिमेम्बर दोनों लॉज। बाद में तीसरा है सिंगल इम्प्लीकेशन, निगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लीकेशन क्यू, पी एंड नॉट क्यू आता है। और डबल इम्प्लीकेशन का निगेशन जो है वो है पी एंड नॉट क्यू और क्यू एंड नॉट पी, ठीक है? ये कैसे याद रखना है इसका मैंने लॉजिक भी बताया था कि पी डबल इम्प्लीकेशन क्यू जो है उसको दोनों सिंगल इम्प्लीकेशन का एंड लेते हैं हम और फिर उसका निगेशन ले लो, तो आप इजीली याद रख पाएंगे। और पांचवा है निगेशन ऑफ निगेशन, तो निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट पी इटसेल्फ, तो सीधा स्टेटमेंट पी आ जाता है। तो ये पांचों फॉर्मूले आई होप एवरीवन हैज रिमेम्बर्ड, सब लोगों ने याद किए होंगे, हमने फिर से आज रिवाइज कर लिए। अभी इसके ऊपर के कुछ क्वेश्चन सॉल्व करते हैं फ्रॉम द एक्सरसाइज 1.3। देखो सब लोग निकालो एक्सरसाइज 1.3। तो एक्सरसाइज 1.3 में क्वेश्चन नंबर सेकंड आपने सॉल्व किया होगा, वेरी इजी, ड्यूएल वाला कल का। और के जगह एंड लिखना है, एंड के जगह और लिखना है, ओके? हर रोज सिक्वेंशियली सॉल्व करते जाओ नोटबुक में, ओके? नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री। क्वेश्चन थ्री में हमें पूछा गया राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग। तो इसके पहले एक सॉल्व एग्जांपल देख लेते हैं ताकि आपको एक क्लियर कट आइडिया आ जाएगा स्टेप्स कैसे लिखने हैं। सी राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग ऐसा पूछा गया। अभी यहाँ पे पहला जो है स्टेटमेंट बीच में और है, तो उसमें जो सिंपल स्टेटमेंट है उसको हमें हम नाम देंगे पी क्यू। पहला स्टेटमेंट पी लेंगे 3 + 3 < 5, सेकंड स्टेटमेंट क्यू 5 + 5 = 9, ओके? गिवन स्टेटमेंट इज पी आर क्यू और उसका निगेशन आएगा निगेशन पी आर क्यू, एंड निगेशन पी आर क्यू आता है नॉट पी एंड नॉट क्यू। तो नॉट पी मतलब इसका निगेशन लेना पड़ेगा, इसका निगेशन लेस देन का निगेशन आता है ग्रेटर देन इक्वल टू, और इक्वल टू का निगेशन आएगा नॉट इक्वल टू। तो निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज नॉट पी एंड नॉट क्यू, ये है ना, नॉट पी एंड नॉट क्यू, लेकिन उसको सेंटेंस में लिखना है। तो नॉट पी में आएगा ये लेस देन के जगह ग्रेटर देन इक्वल टू, बीच में एंड, और नॉट क्यू मतलब यहाँ इक्वल टू का नॉट इक्वल टू हो जाएगा। तो ऐसे और अगर दिया है और का निगेशन नॉट पी एंड नॉट क्यू हमें सेंटेंस में लिखना है, स्टेटमेंट में लिखना है। बस ऐसे ही हमें क्वेश्चन स्टेप बाय स्टेप सॉल्व करने हैं। ये जो हमारा क्वेश्चन नंबर थ्री दिया हुआ है एक्सरसाइज में, सो लेट अस सॉल्व दैट क्वेश्चन नाउ। सो क्वेश्चन नंबर थ्री, उसका फर्स्ट, इसमें जो स्टेटमेंट दिया है हम डायरेक्टली अभी आंसर लिखेंगे। सॉल्यूशन, सॉल्यूशन में पी, पहला स्टेटमेंट पी लेंगे x + 8 > 11, दूसरा लेंगे स्टेटमेंट क्यू y - 3 = 6, ये ले लिया। इतना लिखने के बाद हम क्या करते हैं, गिवन स्टेटमेंट क्या है, गिवन स्टेटमेंट ये क्या है, p और q, क्या है गिवन स्टेटमेंट, p और q। हाँ बोलो शारदा बेटा, आपने हैंड रेस किया, कुछ कुछ नहीं सर। ओके ओके,
हैंड रेस करने, किसी को भी कुछ पूछना है तो हैंड रेस कर सकते हैं, बीच में वो ऑप्शन है आपके सामने, अगर कुछ पूछना है तो मुझे तुरंत यह पता चल जाता है। ओके, गिवन स्टेटमेंट इज पी और क्यू, दोनों के बीच में और है इसीलिए सिंबल में वो पी और क्यू आएगा। सो निगेशन, निगेशन ऑफ स्टेटमेंट, इस स्टेटमेंट का निगेशन क्या आएगा वो लिखेंगे हम। निगेशन पी और क्यू, फॉर्मूला लिख लो पहले, इज इक्विवेलेंट टू नॉट पी एंड नॉट क्यू। सो देयरफॉर, देयरफॉर ये नॉट पी एंड नॉट क्यू का स्टेटमेंट हमें लिखना है, लेकिन उसके पहले हम निगेशन पी और निगेशन क्यू सेपरेटली लिख डालेंगे ताकि हमें आसान जाएगा। तो एक्स प्लस एट ग्रेटर देन इलेवन का निगेशन आएगा लेस देन इक्वल टू इलेवन, और वाई माइनस थ्री इक्वल टू का आएगा नॉट इक्वल टू सिक्स, ये दोनों के निगेशन लिख डाले। अभी ये जो स्टेटमेंट है वो लिखना है हमें, तो वो स्टेटमेंट क्या आएगा, नॉट पी एंड नॉट क्यू। सो देयर फोर निगेशन, निगेशन इज एक्स प्लस एट लेस देन इक्वल टू इलेवन एंड वाई माइनस थ्री नॉट इक्वल टू सिक्स, यही हो गया हमारा फाइनल आंसर। ठीक है, नॉट पी एंड नॉट क्यू, बस ऐसे लिखना है आपको। जो फाइनल आंसर है वो ये जो फॉर्मूला का राइट हैंड साइड है उसके फॉर्मेट में आएगा, लेकिन यहाँ पे वो सेंटेंस में आएगा। ठीक है, तो ऐसे आपको पांच फॉर्मूले अगर याद है तो बस आप कोई भी लिख सकते हैं। ऐसा हम सारे कवर कर लेते हैं, पहले हमने और वाला ले लिया, अभी दूसरा एंड वाला क्वेश्चन ले लेते हैं। एंड वाला ये है सेकंड, सेकंड सेकंड में हम पहले स्टेटमेंट को लिखते हैं पी, पी के बाद ऐसा कोलन लिखो, पी इलेवन लेस देन फिफ्टीन। दूसरा स्टेटमेंट को लिखेंगे क्यू 25 ग्रेटर देन 20। ठीक है, अभी हमें ऐसा लिखना है, गिवन स्टेटमेंट, दिया हुआ स्टेटमेंट क्या है, गिवन स्टेटमेंट एंड है बीच में, तो इट इज पी एंड क्यू। इट्स निगेशन, उसका निगेशन क्या आएगा, इट्स निगेशन, निगेशन पी एंड क्यू इज इक्विवेलेंट टू नॉट पी और नॉट क्यू। ये फॉर्मूले तो याद रखने ही है, उससे कोई, उसका कोई ऑप्शन नहीं है, फॉर्मूला याद रखो, नॉट पी और नॉट क्यू आएगा। तो अभी नॉट पी और नॉट क्यू जो है वो हम लिख डालेंगे, इलेवन लेस देन फिफ्टीन को हम लिखेंगे इलेवन ग्रेटर देन इक्वल टू फिफ्टीन, और 25 ग्रेटर देन का लेस देन इक्वल टू होगा, उसका निगेशन याद रखो, लेस देन का निगेशन ग्रेटर देन इक्वल टू, ग्रेटर देन का निगेशन लेस देन इक्वल टू होता है। अभी देयर फोर फाइनल आंसर हम लिखेंगे, अभी निगेशन इज, निगेशन इज, निगेशन आएगा नॉट पी और नॉट क्यू, नॉट पी हमने लिखा इलेवन ग्रेटर देन इक्वल टू फिफ्टीन, बीच में आएगा और 25 लेस देन इक्वल टू 20 नॉट क्यू। तो ये ही हो गया हमारा फाइनल आंसर। ओके, सबको समझ में आ गया होगा। सो दिस इज हाउ वी कैन सॉल्व। तो पहला स्टेटमेंट जो पूरा स्टेटमेंट दिया था एंड में था, पहले को हमने पी लिखा, दूसरे को हमने क्यू लिखा, गिवन स्टेटमेंट पी एंड क्यू है, लेकिन हमें उसका निगेशन चाहिए, तो निगेशन का फॉर्मूला लिख लिया, निगेशन में ये नॉट पी नॉट क्यू आता है तो पहले वो निकाल के रख लिया और फिर बीच में और डाल दिया, ये आंसर आ गया। ओके, नेक्स्ट एंड वाला ले लिया, और वाला ले लिया, अभी एक इफ देन वाला लेते हैं। इफ देन वाला ए पांचवा है, एक मिनट, इफ इट इज रेनिंग रेनिंग वी विल गो प्ले, एंड इफ देन, इफ देन, इफ देन, ठीक है, इफ देन वाला सेंटेंस नहीं है लेकिन फिर भी ठीक है, हम इफ एंड ओनली इफ वाला थर्ड वाला ले लेते हैं, थर्ड क्वेश्चन। सारे टाइप का मुझे एक एक लेना है। क्वाड्रिलेटरल इज अ स्क्वायर इफ एंड ओनली इफ इट इज अ रोम्बस। तो यहाँ पे पहला स्टेटमेंट हम पी लिखेंगे, क्वाड्रिलेटरल इज अ स्क्वायर। दूसरा स्टेटमेंट क्यू लिखेंगे, इट इज अ रोम्बस, इट के जगह क्वाड्रिलेटरल लिखा तो भी चलता है, क्वाड्रिलेटरल इज अ रोम्बस। अभी हम ऐसा लिखेंगे, गिवन स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट में आप देख सकते हैं
क्वाड्रिलेटरल इज अ स्क्वायर इफ एंड ओनली इफ इट इज रोम्बस. तो पी इफ एंड ओनली इफ क्यू. इफ एंड ओनली इफ मतलब डबल इम्प्लीकेशन, डबल एरो. ये गिवन स्टेटमेंट है. इट्स निगेशन, इट्स निगेशन, उसका निगेशन क्या आता है? निगेशन ऑफ पी डबल इम्प्लीकेशन क्यू. फॉर्मूला तो पहला आता है पी एंड नॉट क्यू और क्यू एंड नॉट पी. ये फॉर्मूला याद रखने को बोला, कल ही बोला था कि सारे याद कर लो, पांचों के पांचों फॉर्मूले. ओके तो ये निगेशन हमने याद कर लिया. अभी यहाँ पे हमें नॉट पी और नॉट क्यू भी चाहिए, तो वो स्टेटमेंट हम लिख रखेंगे, लिख के रखते हैं. नॉट पी क्या आएगा? क्वाड्रिलैटरल इज नॉट अ स्क्वायर, है ना. अगर वो सेंटेंस में सेंटेंस का निगेशन करना है और वहां पे पहले से नॉट नहीं है तो नॉट डालो, और अगर पहले से नॉट है तो उसको निकाल दो निगेशन करते वक्त. और निगेशन क्यू क्या आएगा? क्वाड्रिलेटरल इज नॉट अ रोम्बस. ओके तो ये हुआ नॉट क्यू. नॉट क्यू और नॉट पी लिख लिया. अभी ए जो है ये पूरा आंसर हमें लिखना है सेंटेंस के फॉर्मेट में. देयरफॉर निगेशन इज, निगेशन लिखना है. पहले हम लिखेंगे पी एंड नॉट क्यू. तो पहले पी स्टेटमेंट लिख लो. क्वाड्रिलैटरल इज अ स्क्वायर, ये लिख लिया. बीच में आएगा एंड, ये बाद में आया एंड. निगेशन क्यू, निगेशन क्यू मतलब ये स्टेटमेंट क्वाड्रिलैटरल इज नॉट अ रोम्बस. एंड अभी क्वाड्रिलैटरल की जगह आप एट भी यूज कर सकते हैं. क्वाड्रिलैटरल को हम क्वाड्रिलैटरल आपण संबोधून वापरत आहे. इट, इट इज अ प्रोनाउन, सर्वनाम आहे ना ते. तर तुम्ही इट वापरू शकता. इट इज नॉट क्यू लिहायचं आहे. नॉट क्यू म्हणजे इट इज नॉट अ रोम्बस, इट इज नॉट अ रोम्बस. ठीक आहे, हे झालं. नंतर मध्ये काय येते? आर, आर क्यू, क्यू घ्यायचा. क्यू काय दिलाय आपल्याला? क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. क्यू लिहून घेऊ. क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. नंतर मंतर क्यू लिहिला अँड, क्यू नंतर अँड निगेशन पी. निगेशन पी आहे क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरलच्या ऐवजी आपण इट पण वापरू शकतो. और अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. एवढं जे पूर्ण सेंटेन्स आहे, दिस इज द निगेशन. हे डबल इम्प्लिकेशनचं पूर्ण निगेशन आपण लिहून काढलंय. म्हणजे हा जो सिम्बॉल आहे, हे सिम्बॉल बघायचे आणि त्याच्यावरनं वाक्य रचना करायची. आलं का लक्षात सर्वांच्या? इज इट क्लिअर? हो का नाही? तर एक वेळा पुन्हा सांगा खालचं आन्सर. ओके बघा, याचं जे निगेशन आहे, तुम्ही एक्सरसाइज 1.3 मध्ये बुकच्या मागे असे सोल्युशन्स पण दिलेले आहेत. तर इथं सोल्युशन मध्ये तुम्ही बघू शकता. सोल्युशन मध्ये काय दिले बघा? क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर बट नॉट रोम्बस, और क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस बट नॉट अ स्क्वेअर. त्यालाच आपण असं लिहिलं, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट अ रोम्बस, और क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. अँड इट इज नॉट याच्या ऐवजी तुम्ही बट नॉट लिहिलं तरी चालते. ओके, याच्या ऐवजी आपण बट नॉट लिहिलं तरी चालते. ओके, आणि हे पण आन्सर फुल्ली करेक्ट आहे, याला पण फुल मार्क्स भेटणार कारण तुम्ही एक्झॅक्टली लिहिलंय. तर फक्त आपल्याला काय करायचं आहे? पी क्यू आणि नॉट पी नॉट क्यू हे काढून घ्यायचे. पी आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आणि क्यू आहे क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. ओके, हे दोन लिहून घेतले. आता गिवन स्टेटमेंट काय आहे? दिलेलं स्टेटमेंट मध्ये इफ अँड ओनली इफ वापरलेलं आहे. इफ अँड ओनली इफ वापरलेलं असल्यामुळे तिथं डबल एरो येईल त्या दोघांच्या मध्ये. सिम्बॉलिक फॉर्मॅट मध्ये गिवन स्टेटमेंट येईल पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ओके, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की गिवन स्टेटमेंटला आपण असं लिहू शकतो पी डबल इम्प्लिकेशन क्यू. हे इथं लिहून काढलं नेक्स्ट लाईनला. नंतर त्याचं निगेशनचा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी, हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहे असं अज्युम करून पुढे चालू.
तो इथं निगेशन क्यू आणि निगेशन पी ची गरज पडते म्हणून आपण नॉट पी आणि नॉट क्यू चे सेंटेन्स लिहून काढले. नॉट पी लिहिताना क्वाड्रिलेटरल इज नॉट अ स्क्वेअर, इथं नॉट लिहावं लागेल, आणि नॉट क्यू मध्ये इज नॉट अ रोम्बस. आणि आता हे जे निगेशन आहे या निगेशनच्या अनुसार आपल्याला वाक्य रचना करायची आहे. तर पहिला आहे स्टेटमेंट पी, ओके, पी म्हणजे क्वाड्रिलेटरल इज अ स्क्वेअर. नंतर मध्ये आहे अँड कंजंक्शन, अँड. नंतर आहे निगेशन क्यू, निगेशन क्यू लिहिला आपण क्वाड्रिलेटरल इज नॉट अ स्क्वेअर अँड क्वाड्रिलेटरल इज नॉट अ स्क्वेअर. क्वाड्रिलेटरलच्या ऐवजी आपण इट वापरतोय, ओके, असं वापरलं तरी चालते कारण तिथं पण वाक्यामध्ये त्यांनी इट वापरलेलं आहे क्वाड्रिलेटरलच्या ऐवजी. इट इज नॉट अ रोम्बस, हे झालं. नंतर मध्ये आहे ऑर, म्हणून ऑर लिहिलं. नंतर आहे क्यू अँड नॉट पी, क्वाड्रिलेटरल इज अ रोम्बस अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. अँड इट इज नॉट च्या ऐवजी बट नॉट वापरलं तरी चालते, जसं मागे आन्सर दिलंय त्यांनी, इथं बट नॉट वापरलं तरीही चालेल. क्वाड्रिलेटरल इज अ स्क्वेअर बट नॉट अ रोम्बस, ऑर क्वाड्रिलेटरल इज अ रोम्बस बट नॉट अ स्क्वेअर. समजलं का सर्वांना? इज दिस क्लिअर? अरे बोला रे मित्रांनो, बाळांनो. यस सर. हा, तुम्ही बोलले तर मला चांगलं वाटतंय, छान वाटतंय की मुलं ऐकत आहेत, इंटरेस्ट घेत आहेत. नाहीतर असं वाटतं की बोर होत असेल कोणी म्हणून बोलत नाही. बोर होत आहे का? नो सर. हा चला ठीक आहे. ऑर घेतला आपण, अँड कव्हर केलाय, इफ अँड ओनली इफ कव्हर केलाय. नंतर ठीक आहे, आपण हे ऑल आणि ऑल वाले आणि देअर एक्झिस्ट वाल्यांचं निगेशन कसं घ्यायचं हे पाहिलंच नाही, तर त्यांचं निगेशनचे आधी एक्झाम्पल गो थ्रू करू आणि मग याचा आन्सर लिहू. बघा, जर आपल्याला असे सेंटेन्सेस दिलेले आहेत जिथं देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल वापरलेला आहे, तर त्यांचं निगेशन घेताना इथं एक हे दोन सॉल्ड एक्झाम्पल दिलेत, हे चारही सॉल्ड एक्झाम्पल आपण एकदा गो थ्रू करून घेऊ. बघा, याची थिअरी पार्ट मी लिहूनच देतो आधी, ऑल आणि देअर एक्झिस्ट वाल्यांचं निगेशन कसं करायचं. सो राईट डाऊन, पुढचं एक छोटं टायटल लिहून घ्या, निगेशन ऑफ फॉर ऑल अँड देअर एक्झिस्ट, या दोघांचं निगेशन कसं घ्यायचं. तर पहिलं आपण निगेशन घेऊ फॉर ऑलचं निगेशन. तर फॉर ऑल मध्ये जिथं ऑल आहे ऑलला रिमूव्ह करून तिथं लिहायचं सम, ओके. बघा इथं ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल, तर याचं निगेशन लिहिताना सोल्युशन मध्ये त्यांनी ऑलच्या ऐवजी आधी लिहिलं सम. ऑलचं काय लिहिलं? सम. आणि नंतर हे जे दिलेलं सेंटेन्स आहे नॅचरल नंबर्स आर रॅशनल, त्याचं निगेशन करायचं, नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल्स, ओके. तर ऑलच्या ऐवजी सम लिहायचं आणि दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं, ठीक आहे. किंवा सिम्बॉल मध्ये जर हे सेंटेन्स असेल तर फॉर ऑल दिलेलं असेल, फॉर ऑलच्या ऐवजी देअर एक्झिस्ट लिहायचं आणि दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. येस म्हणजे स्टेटमेंट, ओके, हा रूल आहे. आणि जर समजा देअर एक्झिस्ट असेल, देअर एक्झिस्टचं वाक्य असेल, तर तिथं सम वापरलेला असतो किंवा देअर एक्झिस्ट वापरलेला असतो, तर त्याला रिप्लेस करून ऑल लिहायचं किंवा फॉर ऑल लिहायचं, ठीक आहे. आणि दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याचं परत निगेशन करायचं, ओके. म्हणजेच देअर एक्झिस्टला रिप्लेस करून फॉर ऑल सिम्बॉल टाकायचा आणि दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन करायचं. आता याचे सॉल्ड एक्झाम्पल आधी गो थ्रू करू आपण. बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल, काय सांगितलं? ऑलला रिप्लेस करून सम लिहायचं आणि दिलेल्या वाक्याचं निगेशन करायचं, नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल्स. नेक्स्ट, सम स्टुडंट्स ऑफ क्लास 11 आर 16 इयर ओल्ड,
तर समज आपण ऑल लिहायचं. आता इथं यांनी असं केलंय, ऑल ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर नॉट 16 इयर. दिलेल्या वाक्याचं निगेशन करायचं, समला रिप्लेस करून ऑल लिहायचं आणि दिलेल्या वाक्याला निगेशन लिहायचं. आर नॉट 16 इयर ओल्ड, हे झालं याचा आन्सर. पण आता इथं काय म्हटलंय की ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर नॉट 16 इयर ओल्ड, याच वाक्याचं सिमिलर सेंटेन्स जे आहे, सिमिलर सेंटेन्स आपण असंही लिहू शकतो जे यांनी इथं खाली दिले, ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर नॉट 16 इयर ओल्ड, म्हणजेच असंही म्हणू शकतो की नो स्टुडंट ऑफ क्लास 10 इज 16 इयर ओल्ड. याचा अर्थ सारखाच राहिला, ठीक आहे, आणि दोन्ही आन्सर परफेक्टली राईट आहेत. पण तुम्ही अशीच सवय पडा, समचं ऑल करायचं, ऑलचं सम करायचं, हे बऱ्याच स्टुडंटला लक्षात येत नाही. ग्रामॅटिकली सेंटेन्सची रचना पण चुकली नाही पाहिजे आणि अर्थही सारखा आला पाहिजे. बघा, या दोघांचा अर्थ सारखाच आहे. ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर नॉट 16 इयर ओल्ड, सर्व दहावीचे विद्यार्थी 16 वर्षाचे नाहीत, म्हणजे तिथं लिहू शकतो नो स्टुडंट ऑफ क्लास 10 इज 16 इयर ओल्ड. आधी नो पासून स्टार्ट केलं. दोघांचा अर्थ सारखाच आहे आणि आन्सरही दोन्ही दोन्ही बरोबर भेटतील तुम्हाला. पण बेटर आहे तुम्ही हाच रूल ध्यानात ठेवा आपण जो डिस्कस केलाय. आता काय रूल सांगितला मी, ऑलचं सम करायचं आणि दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं, आणि समचा ऑल करायचा आणि दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं. हे निगेशन लक्षात राहील सर्वांच्या. आता सिम्बॉल मध्ये जर असेल तर देअर एक्झिस्ट असेल तर त्याचा फॉर ऑल करायचा. बघा तिसऱ्याचा आन्सर काय दिले, देअर एक्झिस्ट एन बिलॉंगिंग टू एन ला लिहिले, फॉर ऑल एन बिलॉंगिंग टू एन, आणि दिलेली कंडिशन जी आहे त्याचं निगेशन करायचं. हा ग्रेटर दॅनचं निगेशन येते लेस दॅन इक्वल टू. बघा आलं लक्षात. नंतर फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू एन दिलेला आहे त्याचं देअर एक्झिस्ट करायचं निगेशन घेताना, आणि दिलेल्या कंडिशनचा निगेशन घ्यायचा. टू टू एक्स प्लस वन इज ऑड, त्याचं निगेशन येईल इज नॉट ऑड. ओके, तर ह्या अशा पद्धतीने आपण फॉर ऑल आणि देअर एक्झिस्टचे निगेशन घेऊ शकतो. तर हे जे आठवा आणि नववा क्वेश्चन आहे हे सॉल्वच करून दाखवतो तुम्हाला. हे लिहून घ्या आधी, निगेशन घेताना काय करायचं, फॉर ऑलचा देअर एक्झिस्ट आणि स्टेटमेंटचं निगेशन करायचं. देअर एक्झिस्ट असेल तर त्याचा फॉर ऑल आणि स्टेटमेंटचं निगेशन करायचं. देअर एक्झिस्ट ऐवजी कधी कधी सम हा शब्द पण वापरला जाऊ शकतो. आता हे एक्झाम्पल बघू आठवा. फॉर ऑल एन बिलॉंगिंग टू एन, एन स्क्वेअर प्लस एन प्लस टू इज डिव्हिजिबल बाय फोर, याचं निगेशन घ्यायचं आपल्याला. सो वी विल डायरेक्टली राईट द आन्सर नाउ. सोल्युशन, आन्सर विल बी फॉर ऑलच्या ऐवजी लिहायचं देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट एन बिलॉंगिंग टू कॅपिटल एन कॉमा, आता हे जे दिलेलं सेंटेन्स आहे त्याचं निगेशन करायचं. इज डिव्हिजिबल लिहिलंय त्याला लिहिलं आपण इज नॉट डिव्हिजिबल. सो एन स्क्वेअर प्लस एन प्लस टू इज नॉट डिव्हिजिबल बाय फोर, ठीक आहे.
नंतर नाईनचं आन्सर, हे एक एक मार्कचे क्वेश्चन आहेत. देअर एक्झिस्ट डिले, तर त्याचा फॉर ऑल होईल निगेशन करताना सोल्युशन. फॉर ऑल, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू कॅपिटल यन सच दॅट दिलेल्या कंडिशनचं निगेशन करायचं. कंडिशन जी आहे स्टेटमेंट एक्स मायनस 17 लेस दॅनचा काय होतो, ग्रेटर दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू 20. ठीक आहे, तर हे झालं दिलेल्या सेंटेन्सचं निगेशन. राहील लक्षात सर्वांच्या, समजलं का हे? सर ओके, लिहून घ्या हे एक्झाम्पल खाली, 8वा आणि 9वा. अच्छा, आज रोहिणी पण आले का? वेलकम. तिकडे चालू नाहीत का ग क्लासेस? होमवर्क आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याला मोस्ट इम्पॉर्टंट मार्क करा. 12वीच्या बोर्ड मध्ये दरवर्षी एक क्वेश्चन येतोच, 3 मार्कला किंवा 2 मार्कला दरवर्षी येतोच. आणि याला ऑप्शनल असतो हा वरचा जो ट्रूथ टेबल वाला सांगितला मी, प्रूव द लॉजिकल इक्विव्हॅलन्स एक्सरसाइज 1.2 मधला हा सेकंड. ह्या किंवा त्याला और कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह तो येतोच दरवर्षी. तर आपण कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्हची आधी थिअरी बघू. तर पुढचं टायटल लिहा तुम्ही, कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आणि याचे जे काही कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्हचं डिस्कशन आहे, हे डिस्कशन सीईटी साठी पण अतिशय महत्वाचं आहे. कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, तर सर्वात आधी आपल्याला इम्प्लिकेशन दिलेलं असते. इम्प्लिकेशन म्हणजे सिंगल इम्प्लिकेशन, त्याला आपण कंडिशनल पण म्हणतो. ओके, कंडिशनल. तर त्याला आपण सिम्बॉलिकली असं दाखवतो, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. मग याचा जेव्हा आपण कॉन्वर्स घेतो, तर कॉन्वर्स घेताना असं उलट होते, क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी होतो. म्हणजे नेहमी कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह कशाचा घ्यायचा असतो, इम्प्लिकेशनचा. तर त्याचा कॉन्वर्स भेटतो क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. नंतर त्याचा इनवर्स जो आहे, इनवर्स येतो. हा जो इम्प्लिकेशन आहे त्याचे दोन्ही निगेशन घ्यायचे, पी आणि क्यूचे. निगेशन पी, सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह जो आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह तो असा येतो, नॉट क्यू सिंगल इम्प्लिकेशन नॉट पी. हा जो कॉन्वर्स आहे याच्यामध्ये दोघांचे निगेशन घ्यायचे. ओके, आता हेच जर वाक्याच्या रूपात दिलं असेल तर वाक्याच्या रूपामध्ये एक्झाम्पल घेऊ आपण. इथं छोटस एक्झाम्पल घेतो मी एक, लेट मी टेक अ सिम्पल एक्झाम्पल. असं लिहू आपण, इफ इफ 3 greater than 2 देन 5 less than 7 हे वाक्य आहे. याच्यामध्ये हा जो एवढा पार्ट आहे, हा पी हा 3 greater than 2 आहे आणि क्यू जो आहे हा 5 less than 7 पार्ट आहे. म्हणजे याला इफ पी देन क्यू याला सिम्बॉल मध्ये आपण असं लिहू शकतो. आता याचा जर का मला कॉन्वर्स लिहायला सांगितला तर याचा कॉन्वर्स लिहिताना आपण असं लिहिणार, इफ 5 less than 7 देन 3 greater than 2. म्हणजे काय केलं मी, पी आणि क्यू ची जागा बदलली. ओके, कॉन्वर्स लिहिताना आपण पी आणि क्यू एक्सचेंज करतो, कारण इम्प्लिकेशन पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू असेल तर कॉन्वर्स क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी येतो. म्हणजे उलट करायचं, पी आणि क्यू ची जागा बदलायची.
हे जे 5 less than 7 इकडे येईल, 3 greater than 2 इकडे जाईल, इफ देन मध्ये. नंतर इनवर्स लिहितानी वाक्याच्या रूपात असेल तर आपण काय करतो, आधी सरळ सिक्वेन्स तोच ठेवायचा इफ, पण इथं निगेशन पी घ्यायचंय, निगेशन पी. तर पी जो आहे आपला 3 greater than 2 आहे, त्याचं निगेशन येईल 3 less than equal to 2. ग्रेटर दॅनचा निगेशन लेस दॅन इक्वल टू येतो. देन सिंगल इम्प्लिकेशन असल्यामुळे इफ देन येणारच. देन निगेशन क्यू आहे पुढचा, निगेशन क्यू म्हणजे क्यू चा निगेशन येईल 5 less than 7, चा निगेशन येईल 5 greater than equal to 7. ओके, एक मिनिट, चार्जिंग संपली. हा इनवर्स झाला. नंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह घेताना, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह घेताना निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन पी. तर इफ निगेशन क्यू घ्यावा लागेल, तर क्यू क्यूचं निगेशन जे आहे ते 5 less than 7 निगेशन 5 greater than equal to 7 येते. देन निगेशन पी नंतर येईल, पुढे निगेशन पी येईल 3 greater than 2 निगेशन 3 less than equal to 2. तर अशा पद्धतीने आपण दिलेलं जे काही इम्प्लिकेशन आहे, हे इम्प्लिकेशन तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल, हा क्वेश्चन आहे समजा, तर त्याचे कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण असे लिहून काढतो. ओके, तर लक्षात ठेवा. आता सीईटी मध्ये आणखी एक लक्षात ठेवायचंय, सीईटी साठी खाली नोट म्हणून हे ध्यानात ठेवायचंय की जर तुम्ही ट्रूथ टेबल्स ड्रॉ केले, ट्रूथ टेबल्स माहिती तुम्हाला टीएफ टीएफ वाले, तर पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू हा लॉजिकली इक्विव्हॅलंट भेटतो नॉट क्यू सिंगल इम्प्लिकेशन नॉट पी सोबत. म्हणजे इम्प्लिकेशन आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे दोन्ही लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात, पहिला आणि चौथा. ओके, आणि दुसरी नोट आहे की कॉन्वर्स जो आहे हा इनवर्स सोबत लॉजिकली इक्विव्हॅलंट असतो, नॉट पी सिंगल इम्प्लिकेशन नॉट क्यू लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे त्या दोघांचा ट्रूथ टेबल सारखाच येतो. पाहिजे तर मी त्यातला एक ट्रूथ टेबल ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. आधी बघा, आपण घेऊ पी क्यू, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू, सॉरी नॉट पी नॉट क्यू पण घ्यायचं आहे, नॉट पी नॉट क्यू, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू, नॉट क्यू सिंगल इम्प्लिकेशन नॉट पी. बघा आता ट्रूथ टेबल मध्ये इथे आपण लिहितो टी टी एफ एफ पहिला कॉलम, दुसरा कॉलम असतो टी एफ टी एफ, निगेशन पी चं निगेशन घेताना जिथं टी आहे त्याचा एफ होतो, आणि जिथं एफ आहे तिथं टी येतो, इथं पण एफ टी येईल. पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू टी एफ चा एफ येतो, हे लक्षात ठेवायचं, टी एफ चा एफ, बाकी सर्व ट्रू येतात. आणि नंतर नॉट क्यू आणि नॉट पी यांच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सिंगल इम्प्लिकेशन. तर बघा इथं टी एफ चा एफ येईल आणि बाकी सर्व ट्रू येतील. बघा तुम्ही क्लिअरली बघू शकता की हा इम्प्लिकेशन होता आणि हा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह होता, हे लॉजिकली दोन्ही कसे आले, इक्विव्हॅलंट आले, कारण त्यांचा ट्रूथ टेबल सारखाच भेटला, निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन पी. तसंच तुम्ही हेही बघू शकता की क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी आणि नॉट पी सिंगल इम्प्लिकेशन नॉट क्यू यांचा ट्रूथ टेबल पण सारखाच येईल. तर दाखवतो सोडून, टी एफ चा एफ येईल इथं, बाकी सर्व टी येतील, टी टी एफ टी. नंतर नॉट पी सिंगल इम्प्लिकेशन नॉट क्यू असं आहे सिंगल इम्प्लिकेशन घ्यायचं, तर इथं टी एफ आहे, इथं टी एफ चा एफ येईल आणि बाकी सर्व टी येतील. बघू शकता तुम्ही इथं पण तुम्हाला हा जो कॉन्वर्स आहे, कॉन्वर्स आणि इनवर्स हे दोन दोघांचाही ट्रूथ टेबल कसा भेटला, सारखाच भेटला, टी टी एफ टी. सो हे दोन्ही लक्षात ठेवा रिझल्ट, हे दोन्ही नेहमी लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. बऱ्याचदा सिटी मध्ये असा क्वेश्चन येतो पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू ऑप्शन ए बी सी डी, तर एका कुठल्या तरी ऑप्शन मध्ये हे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह दिलेला असेल, तर तो टिक करायचा. किंवा असं दिलं असेल क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, तर हे आन्सर टेक करायचं. ओके,
तर एवढा पार्ट काय करणार, लिहून घेणार, स्क्रीनशॉट घेणार, राईट डाऊन क्विकली. कॉन्वर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा आता ही मीटिंग 2 मिनिट राहील, 2 मिनिटं लिहून काढा आधी, त्याच्यानंतर आणखी 10 मिनिट आपण घेतो, 40 मिनिटाचा क्लास झाल्यावर. तर 10 मिनिट परत मीटिंग जॉईन करा, आपण एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो आणि उरलेले क्वेश्चन आजचं होमवर्क राहील. ठीक आहे, तर आजचं होमवर्क काय काय सांगितलं मी, 3रा क्वेश्चन जे निगेशन लिहायचे आहेत आणि 4था क्वेश्चन 1.3 मधला 4था क्वेश्चन, हे दोन्ही क्वेश्चन आज सॉल्व्ह करून आणायचे. लिहून घ्या, प्रॉपरली लिहा, नोट्स व्यवस्थित काढा, नंतर हातात घेतल्यावर वाचण्याची इच्छा झाली पाहिजे. तुमचंच नोटबुक आहे ते व्यवस्थित डेकोरेशन करा, 12वीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. नाहीतर इतकं घाणेरडं अक्षर काढतात की स्वतःच वाचायची इच्छा होत नाही. नोटबुक